आपल्याला कल्पना आहे की ज्या प्रकारे अतिवृष्टीने आणि पुराने पश्चिम विदर्भाच्या काही भागामध्ये आणि मराठवाड्यामध्ये नुकसान झालेलं आहे उत्तर महाराष्ट्रातही नुकसान झालेलं आहे ते प्रचंड आहे आणि शेतकरी चिंतेत आहे आणि ठिकठिकाणून आम्हाला मेसेज येत आहेत की पंचनामे होत नाही आहे कोणी बघत नाही आहे त्यामुळे आमचा दौरा हा केवळ प्रशासन जाग करणं आणि शेतकऱ्यांच्या व्यथा सरकारपर्यंत पोचवून सरकारकडनं त्यांना मदत मिळवून देणं हा आहे मुळातच सरकारच्या वतीनं केवळ आश्वासनं दिली जात आहेत ती आश्वासनं हवेत विरत आहेत कुठलीही कारवाई त्या संदर्भात होताना दिसत नाही आणि म्हणून आम्ही दोन्ही विरोधी पक्षनेते आजपासनं निघतोय आणि पुढचे तीन चार दिवस सातत्याने आम्ही दौऱ्यात असणार आहोत